नमस्कार मित्रों, माझ्या टोटल अपडेट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्र हो, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आता या कर्मचाऱ्यांना 3,60,000 रुपयापर्यंत विमा रक्कम मिळणार आहे. आज दिनांक 16 जानेवारी रोजी शासन निर्णय आलेला आहे. काय आहे निर्णय, चला सविस्तर पाहूया. महाराष्ट्र शासनाचे व केंद्र शासनाचे नवनवीन GR तसेच विविध उपयुक्त योजनांची माहिती सर्वात अगोदर देणाऱ्या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पहा मित्रो, महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभागाचा हा GR आहे. 16 जानेवारी 2020 रोजी म्हणजे आजच हा GR आलेला आहे. यामध्ये प्रस्तावना पाहूया. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलेली राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना संदर्भ क्रमांक 2 यानुसार दिनांक 1 ऑक्टोबर 1990 पासून लागू करण्यात आलेली आहे. अनुक्रमांक 4 येथील शासन आदेशानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून सुधारित अ ब क ड वर्गीकरणानुसार गट विमा योजनेची वर्गणी वसूल करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आता अनुक्रमांक 7 येथील वित्त विभागाच्या दिनांक 30 जानेवारी 2016 शासन निर्णयानुसार गट विमा योजनेच्या वर्गणीत सुधारणा करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गट विमा योजनेच्या वर्गणीत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 व 248 कलमानुसार शासनास प्रदान केलेल्या अधिकारानुसार शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे. जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजनेच्या मासिक वर्गणीचे दर व त्यानुरूप मिळणारे लाभ यामध्ये दिनांक 1 जानेवारी 2020 पासून पुढील प्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या दराऐवजी खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे गट विमा योजनेची सुधारित वर्गणी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी January 2020 पासूनच्या वेतनातून वसूल करण्याचे आदेश देण्यात येत आहे. पहा स्तंभ गट क आणि गट ड आहे. दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी नियमित जिल्हा परिषद सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून वसूल करावयाची ही गट क साठी 360 रुपये तर गट ड साठी 240 रुपये आहे. तसेच 2 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत नियमित जिल्हा परिषद सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून वसूल करावयाचा केवळ विमा संरक्षणाचा हप्ता गट क साठी 120 रुपये तर गट ड साठी 80 रुपये आहे. तर जिल्हा परिषद सेवेत असताना कर्मचाऱ्याला मृत्यू झाल्यास कुटुंबियांना देय होणारी विम्याची रक्कम ही गट क साठी 3,60,000 रुपये आहे तर गट ड साठी 2,40,000 रुपये आहे. वरीलप्रमाणे सुधारित दराने वर्गणी वसूल करताना सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक 2 जुलै 2002 अन्वय पदाच्या सुधारित वर्गीकरणानुसार समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्या वर्गीकरणाच्या अनुषंगाने वर्गणी वसूल करण्यात यावी. तसेच कालबद्ध पदोन्नती योजनेअंतर्गत किंवा आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतन श्रेणी दिलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वरिष्ठ श्रेणीच्या अनुषंगाने त्यांच्या मूळ पदाचा विचार न करता विमा वर्गणी वसूल करण्यात यावी. वरीलप्रमाणे सुधारित दर दिनांक 1 जानेवारी 2020 पासून लागू होतील. सुधारित दर आणि मासिक वर्गणीची वसुली 1 फेब्रुवारी 2020 रोजी देय होणाऱ्या January 2020च्या वेतनातून वसूल करण्यात यावी. गट विमा योजनेचे सदस्यत्व यापूर्वीच प्राप्त झालेल्या तसेच दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी किंवा तत्पूर्वी जिल्हा परिषद सेवेत नियमितरित्या स्थानापन्न झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीच्या गटानुसार सुधारित दराने वर्गणी संबंधिताकडून February 2020 पासून बिनव्याजी वसूल करण्यात यावी. दिनांक 2 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीतील नियमितरित्या नियुक्त पदोन्नत झालेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2020 पासून गट विमा योजनेचे सभासद करून घ्या. त्यांच्या वर्गवारीनुसार सुधारित दराने वर्गणी वसूल करण्यात यावी. दिनांक 2 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत जिल्हा परिषद सेवेत नियमित नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून परिचित क्रमांक 1 मधील तक्त्याप्रमाणे स्तंभ 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे केवळ विमा संरक्षणाच्या हप्त्याची वसुली करण्यात यावी. गट विमा योजनेच्या पुढील वर्धापन दिनांकास यांना गट विमा योजनेचे नियमित सभासद करून घेऊन बचत निधी व विमा निधी संरक्षणाच्या हप्त्याची रक्कम मिळून पूर्ण दराने वरील परिषद 1 मधील स्तंभ 2 प्रमाणे वर्गणी वसूल करण्यात यावी. गट विमा योजनेच्या वर नमूद केलेल्या वाढीव दराने वर्गणी वसूल करण्याच्या संदर्भात जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजनेच्या 1990च्या नियमित आवश्यकता दुरुस्त्या येत अवकाश स्वतंत्रपणे करण्यात येतील. सर्व जिल्हा परिषदांनी सदर आदेश त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालय प्रमुखांच्या निर्देशांना अशा प्रकारचा GR होता. मित्र, GR आवडला तर लाईक करा. धन्यवाद.